नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. विकास ठाकरे यांनी काँग्रेस आंदोलनाबद्दल दिली प्रतिक्रिया, भाजप ईडीच्या माध्यमातून काँग्रेसला त्रास देत असल्याचा केला आरोप. मनपा शाळेतील सर्वच माध्यमातील विद्यार्थ्यांनी मारली बाजी, प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा आयुक्त सभा कक्षात करण्यात आला सत्कार. आणि परत पेटले महालगाव मुरदाडा अपघात प्रकरण, गावकऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना मारण्याचा व्हिडिओ झाला व्हायरल. काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आंदोलनाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की ईडीच्या माध्यमातून भाजप राहुल गांधी व सोनिया गांधी यांना निरंतर त्रास देण्याचं काम केंद्र शासन करत आहे. हे सर्व थांबलं पाहिजे. ज्या परिवारांनी या देशासाठी बलिदान दिलं, भारताच्या उभारणीमध्ये या परिवाराचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, आणि अशा लोकांना सत्ता आल्यावर ईडीच्या माध्यमातून त्रास देणं हे लोकशाहीमध्ये चालणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मला वाटते केंद्र शासनाची जी भूमिका आहे ईडीच्या माध्यमातून सोनियाजी राहुलजी यांना निरंतर त्रास देणं हे थांबलं पाहिजे कुठेतरी. कारण की एवढ्या मोठ्या पक्षाचे नेते, ज्या परिवारांनी या देशासाठी बलिदान दिलं, भारताच्या उभारणीमध्ये ज्या परिवाराचा एवढा मोठा सहभाग आहे, आणि अशा लोकांना सत्ता आल्यावर ईडीच्या माध्यमातून त्रास देणं हे लोकशाहीमध्ये काही चालणारं काम नाही आहे. लोकशाहीच्या मार्गानं हा देश चालतो, आणि मला वाटते की हे भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या पद्धतीनं सोनियाजी राहुलजी यांना ईडीच्या माध्यमातून वेठीस धरत आहे, त्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये आंदोलन होत आहे. नागपूर शहरात सुद्धा कार्यकर्ते संतप्त आहे, आणि ते आपला संताप व्यक्त करत आहे, आणि याचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन होतं. त्याचं समोर येणाऱ्या दिवसात ज्या ज्या पद्धतीनं हे त्रास देतील तेवढाच संताप या देशभरात व्यक्त होईल. जेलभरो आंदोलनसुद्धा गल्लोगल्लीमध्ये होऊ शकते असं मला वाटलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सतत राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे. दरम्यान ईडी विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून आज वाशिम जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्थानिक बस स्थानक चौकात अकोला नांदेड महामार्गावर टायर पेटवून रस्ता रोको करण्यात आलाय. यावेळी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड घोषणा निषेध नोंदवला. दरम्यान तासभर चाललेल्या रस्ता रोकोमुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मागच्या चार दिवसापासून आमच्या पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांच्यासोबत जो व्यवहार ईडीचे पदाधिकारी करत आहेत त्याचा निषेध म्हणून आज वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे रस्ता रोको आंदोलन व जेल भरो आंदोलन सगळ्या काँग्रेस ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला काँग्रेसचे कार्यकर्ते या सगळ्यांनी एकत्रित येऊन अतिशय हिरिहिरीने यामध्ये सहभाग घेतला. आणि कुठेतरी केंद्र शासनाला एक संदेश आम्ही वाशिम जिल्ह्यामधून देऊ इच्छितो की राहुलजींच्या केसाला जरी धक्का लागला तर नक्कीच हा तळागाळातील काँग्रेस कार्यकर्ता चूप बसणार नाही. एम्पिरिकल डाटा सादर करण्याबाबत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक चालढकल केली आहे. त्यामुळेच आज आडनावावरून चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्व प्रकाराला भाजपची आरक्षणाविरोधी भूमिकाच कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने ठाण्यात निदर्शने करण्यात आली. इम्पिरिकल डाटा सादर करणे केंद्र सरकारची जबाबदारी आहे.
पण केंद्र सरकारला ओबीसींची आरक्षण रद्द करावयाची असल्याने राज्य सरकारला कमी वेळ देऊन हा डाटा गोळा करण्याची सूचना केली आहे. केंद्र सरकारच्या चुकीचे खापर राज्य सरकारवर फोडण्याच्या प्रयत्नांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुदे, गृहनिर्माण व अल्पसंख्याक मंत्री नामदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे, महिला विभागीय अध्यक्षा ऋताताई आव्हाड, गटनेते नजीब मुल्ला, ओबीसी समन्वयक राजा राजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तथा ओबीसी सेलचे ठाणे शहराध्यक्ष गजानन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या ओबीसी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी गजानन चौधरी यांनी सांगितले की आडनावावरून ओबीसींचा घेतला जाणारा शोध हा चुकीचाच आहे, यात वाद नाही, पण ही वेळ महाराष्ट्र सरकारवर मोदी सरकारनेच आणली आहे. संसदेमध्ये एम्पिरिकल डाटा 99% योग्य असल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मात्र हा डाटा चुकीचा असल्याचे सांगून ओबीसींशी द्रोह केला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडे वेळ कमी असल्याने चुकीच्या पद्धतीने आडनावावरून सर्वेक्षण करावे लागत आहे. या सर्व प्रकाराला केंद्र सरकार जबाबदार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात माफीपत्र सादर करून त्यांच्याकडे असलेला इम्पेरिकल डाटा सादर करावा किंवा संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून ओबीसींना आरक्षण द्यावा, अन्यथा ओबीसींच्या जनआक्रोशाला सामोरे जावे, असा इशाराही चौधरी यांनी दिला. तर ओबीसी पंतप्रधान असतानाही जर आरक्षण मिळत नसेल तर ते दुर्दैवी आहे, आणि जर ओबीसींना आरक्षण देता येत नसेल तर मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे यांनी केली. या आंदोलनात विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे, विक्रांत घाग, मनसूर डोसानी, समीर नेटके, राजेश कदम, आशिष खाडे, अश्विनी मोरे, रमेश नाडर, आक्षू गिरी, के पी अहद, प्रशांत उदमाने, मंगेश वाघे, रवी दापके, ॲडव्होकेट गणेश थोरात, एकनाथ जाधव, संदेश पाटील, राहू पाटील, राणी देसाई, रेणुका अलगुडे, मीना क्षीरसागर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. असं आहे की आता हा ओबीसीच्या आरक्षणाचा पोरखे बंद करा. जर हा ओबीसी उखडला आणि रस्त्यावर उतरला तर तुम्हाला सौ की पळ करून सोडून देईल. आज याची चिन्ह कुठेतरी, या अशा प्रकारची चिन्ह कुठेतरी बिहारमध्ये उमटलेली आहेत. उद्या महाराष्ट्रामध्ये जर ओबीसीच्या आरक्षणाचा जर तुम्ही खेळ बंद केलात तर हा ओबीसी रस्त्यावरती उतरून धुमशान घालेल, ही तुम्हाला या ठिकाणी चेतावणी आहे. आज आडनावरून जे आरक्षण चालू ओबीसीचे पूर्ण चुकीच्या पद्धतीने आहे. तर आडनावरून नाही तर जातीवरून हे आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमची धोरणं आहे. जर केंद्र सरकारनी इम्पेरियल डेटा संसदेमध्ये सादर केला होता तो 99% योग्य होता असं त्यावेळी पहिला सांगितलं. त्याच्यानंतर तोच इम्पेरियल डेटा हा सुप्रीम कोर्टामध्ये चुकीचा आहे, त्याच्यामुळं आरक्षण हे ओबीसींचं डावलण्यात आलं आहे. तर केंद्र सरकारनी जागं व्हावं आणि तो डेटा सुप्रीम कोर्टात एक तर सादर करावा, नाही तर संसदेचं विशेष अधिवेशन बोलून ते ओबीसींना आरक्षण द्यावं जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही ह्याची त्यावेळी दखल घ्यावी. तर अजून तीव्र आंदोलन करू, लोकांच्या घरी घरी जाऊ आणि त्याची लोकांना माहिती देऊ कशा प्रकारे तुमचं आरक्षण डावलण्यात आलं आहे ते. बोर्डतर्फे 10वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये नागपुरात मनपा शाळेतील सर्वच माध्यमातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या संदर्भात आज 10वीतील प्रावीण्यप्राप्त मनपा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह आयुक्त सभा कक्षात सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मत व्यक्त केले. मनपा शालाओं का बहुत अच्छा प्रदर्शन रहा है. मनपा का एग्रीगेट रिजल्ट 99.31% रहा है, जो कि बोर्ड रिजल्ट से भी ज़्यादा है. माध्यम की बात की जाए तो मराठी माध्यम का जो रिजल्ट है वो 100% लगा है. हिंदी माध्यम का रिजल्ट 98.23% लगा है. उर्दू माध्यम का भी रिजल्ट 98% लगा है और अंग्रेजी माध्यम का रिजल्ट 99% लगा. बेहतर रिजल्ट लगने में सबके एफर्ट्स है. उसमें आपको पता है कि कोविड कालावधि चल रहा था, लेकिन हमारे शिक्षक हेडमास्टर्स बच्चों तक पहुँचे. जिनको ऑनलाइन एजुकेशन नहीं मिल रहा था उनको ऑफलाइन एजुकेशन देने की भी सुविधा हम उन्होंने दी. हमारे ऑफिस से भी हमने पूरा रिव्यू हम लोग ले रहे थे कि कौन बच्चे पढ़ रहे हैं कौन बच्चे नहीं पढ़ रहे हैं. और बहुत महत्व की बात है कि महानगर पालिका ने बच्चों को टैबलेट विथ इंटरनेट उपलब्ध कराया था, इसीलिए सब बच्चे ऑनलाइन एजुकेशन
लेने में सक्षम रहे और ये रिजल्ट मिला हमको। इसमें मैं और एक ऐड करना चाहती हूँ कि एक मासूम नाम के एनजीओ है, मासूम नाम के एनजीओ के सहकार्य से हमने हर सैटरडे और संडे जो बच्चे जो सब्जेक्ट में वीक थे उनके एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस लिए, उसका भी हमारे रिजल्ट पर बहुत सारा असर पड़ा है। पहले से तो कुछ प्लानिंग नहीं थी, मतलब दिमाग में ऐसा ही ख्याल रहता था कि इस साल एग्ज़ाम होगी ही नहीं, बट जब लास्ट मोमेंट पे टीचर्स हमसे कहते थे कि नहीं प्रगति इस साल एग्ज़ाम होगी, फिर मतलब दिमाग में आ कि नहीं आप पढ़ाई करनी चाहिए, तो लास्ट मोमेंट से ही बहुत जम जम के पढ़ाई की थी और कॉन्फिडेंस लूज़ नहीं होने दिया कभी, ऐसा मन में बोल रहा मतलब मैं खुद को बोल रही थी कि नहीं प्रगति कर सकती हूँ। सबसे पहले तो मुझे मेरे स्कूल और मेरे टीचर्स बहुत इंपॉर्टेंट है, आज मैं जो कुछ भी हूँ सिर्फ मेरे टीचर्स की वजह से, उन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया हमेशा, और कोरोना में भी मेरी ऑनलाइन क्लास एक भी दिन रुकने नहीं दी। वे झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी साताऱ्यातील एका भाषणामध्ये केलेल्या टीकेला उत्तर दिले। ज्यावेळी तुम्ही साताऱ्यात मंत्री होता त्यावेळी का नाही साताऱ्याचा MIDC विकास केला, आपण दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ, असा खोचक टोमनाही उपमुख्यमंत्री अजित पवारांना खासदार उदयनराजेंनी कॉलर उडवत मारला आहे। आज ही दयनीय अवस्था कोणामुळे मी सांगण्याची गरज नाही, पण ज्या ज्या वेळेस आम्ही गेलो तिथं, आणि तुम्ही जावा माझा जसं तुम्हाला प्रश्न विचारतं ना, LNT आता जी तिथं LNT फॅक्टरी येणार होती, तुम्हाला वाटते सिन्नरच्या माळावर गेली, तिथं त्या लोक त्या आधी LNT जाऊन विचारा। इंडियन सीमलेस पाईप, डॉक्टर बेग, जेजुरीच्या माळावरती जावा, त्यांना विचारा ना का तुम्ही इथली साईड बदलून तिकडं का गेला, मला कशाला विचारते, सांगतील ना का, आणि कारणीभूत कारण त्याला कारणीभूत कोण आहे। पण तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला आमचं एवढंच एक अपेक्षा होती की सगळ्या अधिकाऱ्यांना बोलव तिथं, मी आणला म्हणलं तर तुम्हाला तसं प्लॉटिंगच करायचं असेल, म्हणजे प्लॉट विकत घ्यायचे, कोणी प्लॉट घेतले तुम्ही बघा ना, मग तिथं काय घरं बांधायची का, ती MIDC करता। MIDCचा जेव्हा लेआउट तयार होतो त्यावेळेस तिथं रेक्रिएशन फॅसिलिटीसाठी एक जागा दिली जाते, पेट्रोल पंपासाठी किंवा हे तिथं त्यांचे जे तिथं MIDCमध्ये कामाला जाणारे जे लोक आहेत त्यांचे संपूर्ण
काय त्याला म्हणतात, त्यांची वसाहत तिथं बसवण्याकरता तिथे जागा दिली होती. त्याच्या व्यतिरिक्त एम आय डी सीचे प्लॉट विकत घ्यायचे, त्याचे हे अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं, हां, आणि मग शासनाकडनं ते परमिशन आणायची आणि रेसिडेन्शियल करायचं. करा घाल मग त्याला हे केलं की माझ्यावरतीच उलट उदयनराजे काय खंडणी मागतात. खंडणी मागायचं काय कारण काय काय म्हणजे मला कळत नाही. आजपर्यंत ज्या ज्या वेळेस मी जेव्हा उत्तर दिलं त्यावेळेस प्रत्येक वेळेस घरचा आहेर, घरचा आहेर मी कोणाच्या कुठल्या पक्षाच्या किंवा ह्याच्या विरोधात नाही, की भ्रष्टाचाराच्या विरोधात मी उघडपणे बोललेलो आहे. आणि जर जे कोण म्हणत असतील ना, जे कोण, आता कोण काय बोललं मला माहीत नाही, ते आता मंत्री फिंत्री असतील मला काय त्याचं घेणं देणं नाही. येऊ त्यांना समोरासमोर, मीडियासमोर या, मी सांगतो. आणि जर एवढीच जर हिंमत असेल चला सगळे मिळून आपण ईडीच्या चौकशीला, मी तयार आहे ना, मी पहिलं माझी करा ना, तुमच्यात दम असेल तर सांगा ईडीला चौकशी करा नाही तर काय करा. सीबीआयची सगळ्या चौकशीला सामोरं जायला वगैरे फालतू यायला 2 लाखाची खंडणी बिंडणीचा आरोप करून हे काय, ही काय पद्धत झाली का? म्हणजे माणसाने काम एखादा काम करत असलं त्यांनी कामच करायचं नाही. पण तुम्ही करा ना, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, का लोक लुटारे आहात काय, एकदा ठरवा तरी. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात आज काँग्रेसतर्फे चंद्रपुरात निदर्शने करण्यात आली. खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात झालेल्या या आंदोलनात रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. बहुसंख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते. मुख्य चौक असलेल्या गांधी चौकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. जोपर्यंत राहुल गांधी यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू राहील तोवर काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, अशी भूमिका खासदार बाळू धानोरकर यांनी मांडली आहे. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी. संपूर्ण भारत देशाला नवे तर जगाला माहिती आहे की या देशाचे प्रामुख्याने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुलजी गांधी यांना ईडीने या केंद्र सरकारने भाजप सरकारने समन्स पाठवला आणि त्यांना चौकशीसाठी बोलावलं. चौकशीसाठी बोलवत असताना चौकशीचा काही कालावधी असतो आणि तेवढ्यापुरती ती चौकशी झाली पाहिजे, परंतु एखाद्या सराईत गुन्हेगारासारखं त्यांना दिवसभर सकाळी 11 वाजतापासून ते रात्री 12-12 वाजेपर्यंत 12-12 तास 10-10 तास 3 दिवसापासून सातत्याने आपण पाहिलं की त्यांची चौकशी केल्या जात आहे. जेव्हा की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याने स्वतःच्या कुटुंबाचा त्याग केला, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी संपूर्ण देशाला जागृत करायचं काम नॅशनल हेरॉल्डच्या माध्यमातून या वर्तमानपत्राच्या माध्यमातून झालं आणि आज त्याच्यात भ्रष्टाचार झाला म्हणून आज गांधी कुटुंबाला, ज्या कुटुंबाने एवढा मोठा त्याग केला त्या कुटुंबावरती ईडीचा समन्स देऊन त्यांना नाहक त्रास देण्याचं काम या भाजप सरकारच्या माध्यमातून चालू आहे. त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये हे आंदोलन चालू आहे. जोपर्यंत या पद्धतीचा त्रास गांधी घराण्याला देत राहील तोपर्यंत या भारत देशातील संपूर्ण जनता काँग्रेसच्या पाठीमागे आहे आणि ती जनता रोडवरती उतरेल. आणि भविष्यात जर त्यांना चुकून जर यांनी अटक केली, याच्यात गुन्हा नोंद केला, तर या देशामध्ये सगळीकडे जेल भरो आंदोलन सुद्धा आम्ही करू. गोंदिया जिल्ह्याच्या ग्राम महालगाव मुरदाडा येथे अवैधरित्या वाळू तस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांच्या विचित्र अपघात बुधवारी 15 जून रोजी झाला. त्या ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले असून त्यापैकी पुन्हा एकाचा मृत्यू झाला. गुरुवार 16 जून रोजी दुसरा मृतदेह आणून गावातील बाजार चौकात ठेवून ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले. या दरम्यान हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. प्रकरण एवढे तापले होते की गावकऱ्यांनी पोलिसांना मारहाण केली. पोलिसांची गाडी फुटली तर पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांना मारत त्यांची बंदूक गावकऱ्यांनी काढून घेतली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
नागपुरात आज मातंग समाजातर्फे त्यांच्या मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. आजपर्यंत कोणत्याही सरकारने आमच्या कुठल्याही मागण्या मान्य केल्या नाही. नेहमीच आमच्या समाजाला डावलून देण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकारने केलाय, अशी प्रतिक्रिया मातंग समाज अध्यक्ष नानुजी इंगळे यांनी दिली आहे. आपल्या समाजाला शासनातर्फे देण्यात येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा अजूनही मिळत नाही. मागील काही महिन्यांमध्ये आमच्या समाजातील मनोज आव्हाड या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती, तरी देखील आतापर्यंत त्याला व त्याच्या परिवाराला न्याय देण्यात आला नाही. आमच्या समाजातील लोकांना मंदिरात जाण्यासाठी निषेध केला गेला व आमच्याच समाजातील अपंग मुलीवर बलात्कार करण्यात आला होता, अजूनही तिला न्याय देण्यात आला नाही. त्या संदर्भात व आमच्या अन्य मागण्यासंदर्भात आज आम्ही मोर्चा काढलाय. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही घेऊन जाऊ, अशी प्रतिक्रिया मातंग समाज अध्यक्ष नानुजी इंगळे यांनी दिली. जय अण्णा जय लहूजी. आमच्या आजच्या मोर्चाचा उद्देश आहे की आमच्या मातंग समाजाला आतापर्यंत कोण्याही सरकारानं आपल्या कवटाळून आजपर्यंत घेतलेलं नाही आहे आणि आम्हाला हर सरकार आमच्या मातंग समाजाला आम्ही पाहतो का डावलून देते. आज आमची मागणी आहे की आमच्या मातंग समाजाला जेव्हा की SC समाजामध्ये आमची मातंग समाज दुसऱ्या नंबरवरती दुसऱ्या याच्या क्रमांकावर असल्यानंतरही लोकसंख्यामध्ये बी दुसऱ्या संख्यावर असल्यानंतरही आमच्या समाजाला आतापर्यंत काहीच त्याचा शासनाचे होणारे फायदे या शासनाचे होणारे जे बी काही आहे ते आतापर्यंत आम्हाला समाजाला भेटत नाही. आता सध्या साधी ताजी घटना आहे, मनोज आव्हाड हे हत्याकांड जे औरंगाबादला झालं आतापर्यंत त्या आम्हाला आमच्या समाजाचा एक व्यक्तीला काही लोकांनी निर्घृण हत्या केली मारून टाकलं त्याला, तरी पण आतापर्यंत आम्हाला त्याचा न्याय बी मिळाला नाही त्या उपलक्ष्यावर. आणि त्या काही आमच्या पुन्हा मागण्या आहे त्या सगळ्या गोष्टीला आम्ही घेऊन हा मोर्चा आमचा मुद्द्याचा खुद आम्ही पॉम्प्लेटमध्ये लिहिलं आहे. हेच आमचं मनोज आव्हाडच्या केसमध्ये याचा पहिलं झालं. आमच्या समाजाला कुठेतरी देवळामध्ये नाही जाऊ दिले आणि मारहाण केली, एक आपल्या समाजाचा अपाहिज मुलीवरचा बलात्कार केला, तिचे हत्याकांड झाली, असे खूपसे प्रकरण आहे. आम्ही मोर्चा कुठून कुठे चालला? आज मोर्चा हा यशवंत स्टेडियमपासून निघाल आणि कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाईल आणि कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आम्ही हे निवेदन दिल्यानंतर हे निवेदन आमचं मुख्यमंत्री साहेबांनी स्वीकारावं आणि हे निवेदन आमचं गेलं आणि आम्हाला 4-5 दिवसात न्याय नाही मिळाला पुन्हा आम्ही उपोषण आमरणंचन हे करण्याची आमची तयारी आहे. विष्णू कोरडे या जमादाराने आज शुक्रवारी आत्महत्या केली आहे. विष्णू कोरडे हे जमादार यवतमाळ पोलीस विभागात कार्यरत आहेत. यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी लिहून लक्ष्मीनगर येथील राहत्या घरी लुंगीने गळफास घेऊन कोरडे यांनी आत्महत्या केली आहे. पोलीस अधीक्षकांवर आरोप करीत जमादाराने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विष्णू कोरडे नावाचे पोलीस शिपाई यांनी वारंवार SP साहेबांना भेटून त्यांची हकीकत सांगून त्यांना वरिष्ठांना कळवलं की मला या ठिकाणी माझ्या आजारामुळं नोकरी करत असताना काही अडचणी आहेत त्या वरिष्ठांनी समजून घ्याव्या. परंतु प्रत्यक्षात पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर दिलीप भुजबळ यांना नेहमी भेटूनसुद्धा त्यांनी त्यांच्या चेंबरला बोलावून त्याला जे काही त्या ठिकाणी वरिष्ठ म्हणून त्यांनी जे बोलले ते सहन झाल्यानं आज शेवटचं टोकाचं पाऊल आमच्या विष्णू कोरडे या शिपायाने उचललं आणि आपली जीवनयात्रा संपवली. खरं पाहिलं तर लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यात अनेकदा नाव न सांगण्याच्या अटीवरती अनेक पोलीस कर्मचारी असतील, PSI असतील, अनेकांनी आमच्यासमोर व्यथा मांडल्यात की नाहकपणे माननीय पोलीस अधीक्षकांचा आम्हाला त्रास होतो की आम्ही एका टोकाला राहत असताना जाणीवपूर्वक दुसऱ्या टोकाला बदली करणे, काही कौटुंबिक अडचणी आमचे वरिष्ठ म्हणून यांनी समजून घ्यायला पाहिजेत. परंतु मीसुद्धा त्या 1-2 संदर्भात त्या ठिकाणी अधीक्षकांना भेटलो की शेवटी तुमच्या स्टाफचा विषय आहे, तुमच्या डिपार्टमेंटचा विषय आहे की तुम्ही कौटुंबिक अडचणी जाणल्या पाहिजे. परंतु त्याकडेही माननीय भुजबळ साहेबांनी दुर्लक्ष केल्यामुळं आज हे आज या ठिकाणी दुःखद घटना घडली. माझी या निमित्तानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अंती माननीय अधीक्षकांवर त्या ठिकाणी कायदेशीररित्या गुन्हा दाखल व्हावा. अन्यथा कुटुंबाचं म्हणणं आहे की आम्ही तर या आजचा अंत्यविधीसुद्धा करणार नाही, परंतु हे टोकाचं पाऊल न उचलता यापुढेसुद्धा अनेक घटना अशा जिल्ह्यात घडू शकतात, यासाठी वरिष्ठांनी तात्काळ लक्ष द्यावं. मी माननीय पोलीस आयुक्त अमरावती आणि या राज्याचे गृहमंत्री यांना विनंती करील
की या ठिकाणी आपण स्वतः लक्ष घालावं आणि यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी आपण स्वतःपणे लक्ष द्यावं. तर VKB मराठी न्यूजमध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.